हा पंप जो आपला पेट्रोल येते एक दोन तीन वेळा दाबायचा, त्याच्यानंतर हा चोक आहे हा खाली करायचा, हा हा खाली केल्यानंतर हे लॉक आहे, हे ॲक्सिलेटर आहे, हे बघा इथं हे दोन्ही दाबून बटनवरती घ्यायचं, बटनवरती घेतल्यानंतर ॲक्सिलेटर सोडून द्यायचं, तरच हे वरती लॉक होतं, अदरवाईज लॉक होणार नाही, नंतर हे जर खाली राहिलं तर मशीन चालू होणार नाही. ओके, हे दोन्ही दाबून हे बटन वरतीच घ्यायचं, हे बघा, आणि मग हे सोडायचं, हे सोडल्यानंतर हे सोडून द्यायचं, हे वरती राहिलं, हे बटन वरती घेतल्यानंतर मशीन चालू होते ना, तसं हे दोन्ही दाबले, हे वरती घेतलं, ऍक्सिलेटर सोडून दिलं, आता काय केलं, ऍक्सिलेटर लॉक करून ठेवलं, आपण किक मारल्यानंतर जशी गाडी रेस देतो तसं हे आधीच लॉक करून ठेवतो. ओके, बदलू शकता इथं ठेवून चालू झालं, चालू होऊन बंद होईल. हा चॉक वरती घ्यायचा, हा खाली असताना मशीन चालू करायचं नाही, फक्त चालू करण्यापुरता हा खाली करायचा, ते झाल्यानंतर परत वर करायचा, वरती करून पुन्हा चालू करायचा.